अहो अचानक घराची नीट काळजी घ्या हो हो आणि चहा कमी प्या बरो नका चाय ओढतोय माझ्या बापरे 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 अगो अमूल्य अगं मी आले सकाळपासून किती काम करते आई आई अगं असू दे झाली ना तयारी झाली ना सगळी आई तुझ्या ह्यात तिकिटांच्या प्रिंट्स आणि बाकी सगळे डॉक्युमेंट्स एकदा चेक करून घे ए अमूल्य ती सगळे डॉक्युमेंट्स ना मोबाईल वर पण पाठवून ठेव अण्णा मी सॉफ्ट कॉपी पण पाठवून ठेवली आई तू एकदा चेक कर हो आहे लक्षात बर बर स्वेटर घेतलायत का नाही जरा हवेत गारवा आला की तुम्हाला लगेच थंडी वाजायला लागते म्हणून म्हटलं हो स्वेटर तर सगळ्यात आधी भरलाय बॅगेत बर मोबाईलचा चार्जर आणि वेळच्या वेळी मोबाईल चार्ज करून ठेवायचा कळलं अण्णा तुम्ही काळजी नका करू मी आईला माझी पॉवर बँक पण देऊन ठेवली होय ना बस मग काय बर काही वरती सुट्टे पैसे वगैरे घेतलेत का बाई बाई तुम्ही दोघं एवढं करताय मी एखादी लहान मुलगी असल्यासारखं वागताय तुम्ही आई तू आमच्याशिवाय पहिल्यांदा जातेस ना म्हणून एवढी काळजी वाटते सुमन म्हणजे या वेळेला जमलं नाही पण वेदांत आणि अमूल्याचं लग्न झालं की नाही की आपण फिरून येऊ मस्तपैकी बघूया अगं आरती येणार होती ना का नाही येणार आहे लग्नानंतर एकदा आली ती परत भेटलीच नाहीये हो ताई येणार तर होती थांब मी तिला फोन लावून बघते आई ए बाकी बघ आई सॉरी 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 खूप उशीर झाला मला काय ग आरती सॉरी बर मला सांग सासरी कसं चाललंय सगळं छान चाललंय सगळं काही त्रास नाहीये ना नक्की नाही आई सगळं ठीक आहे हे बघ मी तुझ्यासाठी काय आणलंय अगं बाई हे काय खाऊ खाऊ कशाला ग लहानपणी कसं तू आम्हाला खाऊची पिशवी द्यायचीस तशी आज तुझ्यासाठी आणले आणि आता आवळा पण आहे प्रवासात काही त्रास झाला तर बाई तुम्ही दोघी ना अगदी पोक्त बायकांसारख्या वागताय अशाच राहा चला निघू मी आई हॅपी जर्नी थँक यू लवकर बाळा खूप मजा हो बर बर चला चला उशीर होईल चला चला अगं बाई हो हो मुलींना भेटू तर दे मला मला काय घालवायची घाई लागली वाटत तुम्हाला आरती आता या दोघांची मजा आहे हा मजा कसली उलट तुम्ही आता नाही ते घर खायला उठणार आहे आम्हाला काय ग फोन करीनच मी अधून मधून आणि लवकर येईन काही घाई करू नका तुमचं सगळं व्यवस्थित ठरून झालं की मग या आरामात बर काळजी घ्या हो हो लक्ष ठेव ग चला काय झालं इथे का बोलू ना ऑफिस मध्ये भेटणारच होतो ना नाही मॅडम ऑफिस मध्ये प्रत्येकाचा कान आपल्याकडे असतो पण काय बोलतोय हे सगळे ऐकत असतात म्हणून म्हटलं इथे बोलाव म्हणून इथे बोलाव बरं ठीक आहे बोला ती गायकवाड नावाची मुलगी तिला सुद्धा बोलवलंय पण तिला म्हटलं थोडं तू उशिरा ये मीटिंग मध्ये आपण अंदाज घेऊ सगळ्यांचा परिस्थिती पाहू आणि मग नवीन सीईओचं नाव जाहीर करू तुम्ही अजूनही टेन्स आहात कशाला घाबरता तुम्ही अजिबात काळजी करू नका मॅडम हा पुरुषोत्तम गुडपेल्लीवार नावाचा माणूस सदैव तुमच्या सोबत तुमच्या मागे उभा आहे नजरेची भाषा कळते मला तुमच्या मनात काय चाललंय ते ओळखू शकतो मी इंजेक्शनला आपण सगळे घाबरतो ते पाहिलं की आपल्या पोटात गोळा येतो तरी सुद्धा आपण घेतोच की नाही ते इंजेक्शन तसं आहे हे सगळं आपण कंपनीच्या भल्यासाठी करतोय तुम्ही थोडा धाक दाखवायला हवा मॅडम म्हणजे मला माहित आहे की तुम्हाला दुसऱ्याच्या कामात ढवळाढवळ करायला अजिबात आवडत नाही पण कधी कधी ती करायला पाहिजे पण वेदांत नाही नेमायचं का सीईओ नका नेमू सीईओ सोडून द्या सगळं ऑफिस वेदांत आणि त्याच्या हाताखालच्या माणसं ती अमूल्य सोडली तर तिथं लायकीचं कोणी नाहीये आणि तुम्हाला इतकं पुत्र प्रेमाचं भरता आलं असेल ना तुम्ही बांधाल ते धोरण तुम्ही ठरवाल ते धोरण हो 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 ठीक आहे ठीक आहे तुम्ही चिडू नका जाऊया आपण ऑफिसला जे काही ठरवलंय ना तसंच करूया
कामामध्ये नाती आणायची नाहीत. बस चला. सार्थक सर अभिनंदन. सर अभिनंदन. विजय काय रे, लग्न ठरलंय का तुझं? नाही नाही सर. सर ते अमरावतीच्या पुलाचं काम वेळेच्या आधी पूर्ण झालंय आणि सीसीही मिळालंय म्हणून हे पेढे. अरे वा, कॉंग्रॅच्युलेशन एव्हरीवन. असंच काम करत राहा. आपण अजून एक प्रोजेक्ट टार्गेटच्या आधी कम्प्लीट केलंय, सो कीप इट अप. कॉंग्रॅच्युलेशन सर. थँक्यू. हो ए, बाय द वे आमच्याकडे म्हणजे आद्या फॅशन वर्ल्ड कडे पण एक आनंदाची बातमी आहे. हा म्हणजे गेल्या महिन्यात आमचा पण सेल खूप कमाल झाला होता, एकदम भारी. अरे वा, गुड गोइंग गाइस. वेदांत, ऍक्च्युअली हे सगळं तुझ्या सपोर्टमुळे शक्य झालंय. अरे मी फक्त निमित्त मात्र आहे, हे सगळं क्रेडिट तुमचं आहे. सर एवढ्या आनंदाच्या बातम्या मिळाल्या आहेत तर एक सेलिब्रेशन तर झालंच पाहिजे. हो हो. ए हो दादा, एक सेलिब्रेशन तर व्हायलाच हवं. हो पार्टी तर व्हायलाच हवी. हा वेदांत, बर लवकरात लवकर एक पार्टी प्लॅन करूयात. पण आता कामाला लागा, कारण अजून बऱ्याच गोष्टी अचीव करायच्या आहेत. अमूल्य मॅडम, कॉंग्रॅच्युलेशन. तुम्हाला सुद्धा. एक बोलू का, जेव्हापासून तुम्ही वेदांत सरांच्या आयुष्यात आलायत ना, तेव्हापासून वेदांत सरांच्या आयुष्यात खूप चांगल्या गोष्टी घडायला लागल्या. हो हो विजय सर, अगदी बरोबर बोललात. मॅडम तुम्ही खरंच खूप लकी आहात वेदांत सरांसाठी. हो ना. हो बरं आलो सर. मी अगं बाहेर केलंच ना मग अशी. हो पण तुम्ही माझे बॉस आहात म्हणून. अच्छा मग एक मिनिट थांब. कंटिन्यू. कॉंग्रॅच्युलेशन सर. थँक्यू. तुम्ही एक जबरदस्त बॉस आहात आणि मी तुम्हाला बदलताना पाहिलं. बदलताना ऍज इन? ऍज इन एक असा माणूस जो दगड होता, म्हणजे ज्याला कोणाशी काही घेणं देणं नव्हतं, फिलिंग्स नव्हत्या, इमोशन्स नव्हते, असा माणूस आता मला सेन्सिबल वाटायला लागला. म्हणजे ते म्हणतात ना, दगडालाही पाझर फुटतो. ते खरंय. करेक्ट. पण अमूल्य अजूनही मी प्रयत्न करतोय. कसले प्रयत्न? स्वतःला बदलण्याचे. ती म्हणे ना, चेंज इज द ओनली कॉन्स्टंट इन लाईफ. खरी आहे. अमूल्य आधी ना मला वाटायचं की हे जग माझ्याप्रमाणे चाललं पाहिजे. बट आय वॉज रॉंग. आपल्याला जगाप्रमाणे बदलायला हवं, हेच हळूहळू शिकतोय. गुड, मला आवडलंय. थँक्यू सर. मला तुम्हाला ट्रीट द्यायची. ट्रीट? अगं हे काय मध्येच. तुम्ही सुद्धा दिली होती ना मला कन्हान नदीच्या पुलाचं टेंडर पास झाल्यानंतर. मुंबईला घेऊन गेला होता. मला तुम्हाला ट्रीट द्यायची. ठीक आहे, काय प्लॅन आहे? तुला काय आवडतं? तू काय, तू असं विचारतेस काय? सरप्राईज आहे ना, जसं मी दिलं होतं. हो पण तू आधी सांग ना, म्हणजे जसा मला समुद्र आवडतो तसं तुला काय आवडतं? माउंटन्स. म्हणजे मला ना असं
उमराच्या टोकावर जायचंय आणि तिथून जंप. आत्महत्या करायची आहे का तुला? अगं तसं नाही, आय मीन डोंगराच्या टोकावर जायचं, तिथून जंप करायचं आणि मस्त असं हवेत तरंगत राहायचं, सगळं विसरून जायचं आणि वरून ना सगळं जग असं छोट छोट दिसत. खूप मजा येते. मग तर तुला आहे ना हिमाचललाच घेऊन जायला बेस्ट आहे. आता सवा एक झालं, 4 ची फ्लाईट आहे, लगेच निघूया. ए पण हिमाचल जरा जास्त नाही होणार का? ए मग इथे रामटेकला जाऊया. नाही नाही नको, रामटेक खूपच जवळ होईल. नाही तू थांब, तू तू मला विचार करू दे, पण तुझी ट्रीट नक्की. डन, डील. डील. वेदांत सर खूप खुश होते, बरं वाटलं. अरे खुश होणारच ना, अरे टार्गेट डेटच्या 3 महिने आधी ब्रिज बांधून पूर्ण झाला आहे. वा, असं चांगलं काम करत राहावे म्हणजे सर कायम खुश होते. बरं चल कामाला लागूया. हा गुड मॉर्निंग मॅम. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग मॅडम. गुड मॉर्निंग सर. अरे बापरे आले, आनंद मिठाचं खडा टाकायला आले. सर आज राडा होणार बहुतेक. शुभ बोलणाऱ्या, दिवसाची सुरुवात चांगली झाली होती पण. विजय. हा वेदांत सर आहेत ना? हो आहेत ना, त्यांच्या केबिन मध्ये आहेत. ओके या मॅडम. या सर. आई तू इथे अचानक? अरे बोर्ड मीटिंग आहे गुप्ते, सांगितलं नाही का? सर मेल केलं होतं मी तुम्हाला. मिस झाला असेल गुप्ते, कॉल करून कळवलं असतं तर बेटर झालं असतं. त्याची आहे अमूल्य. मी ठीक आहे, तरीच म्हटलं अमूल्य बाहेर कशी काही दिसली नाही. बरं वेदांत, आता गरज नसलेली लोक बाहेर गेली की मीटिंग सुरू करूया आपण. आज बोर्ड मीटिंग आहे का? नाही रे, काय माहिती काय चाललंय. हे कशाला आलेत? काय माहिती कशाला आलेत, काय कारण असेल त्यांचं असं अचानक यायचं. आणि येऊन तरी काय करणार आहे ते? दुसऱ्यांच्या चुका काढणार, दुसरं काय. पण नाही हा विजय, गेल्या काही दिवसात आहे ना वेदांत सरांनी कुणाला नाव ठेवायला जागाच नाही ठेवली. हो खरंय तुमचं, पण हे पुरुषोत्तम गुडपल्लीवार यांना कधी दुसऱ्यांचं चांगलं झालेलं बघवणार आहे का? चला आपण आशा करूयात की आज ऑफिस मध्ये काही विचित्र होणार नाही. हो आई, एक चांगली बातमी द्यायची होती. काय रे? आधी पेढा घ्या. ठीक आहे गुप्त, घ्या. नाही नाही तुम्ही तर खाच. अरे पण कश सांगतो, कसला पेढा वेदांत सर? सांगतो, कनन नदीवर आपण जे पुलाचं काम करत होतो ते पूर्ण झालंय वेळेच्या आधी. हो अभिनंदन वेदांत सर. थँक्यू. अरे वा,
खूप खूप अभिनंदन. म्हणजे कुठलाही वेळ वाया न घालवता, वेळेचा अपव्यय न करता, काळ ढकल न करता काम पूर्ण झालं याबद्दल अतिशय मनस्वी अभिनंदन. काय ना पुरुषोत्तम गुडपल्लीवर साहेब, हे VW इन्फ्रा आहे. राजकीय पक्ष नाही आहे चाल ढकल करत काम पूर्ण करायला. आणि या माझ्या कंपनीमध्ये कुठल्याही कामात हलगर्जीपणा केला जात नाही हे मी कॉन्फिडन्सने सांगू शकतो. तेच अपेक्षित आहे आम्हाला, तेच अपेक्षित आहे. अभिनंदन. पण मीटिंगला सुरुवात करायची. गुप्ते. हो सर. गुप्ते. वेदांत, आम्ही एक महत्त्वाचा निर्णय घेतलाय आणि तुला तो सांगायचा. बोर्ड मीटिंग मध्ये डिस्कशन झालं पाहिजे, तुम्ही डायरेक्ट निर्णय घेतला. वा चांगलं झालंय गुप्ते. प्रोटोकॉल वगैरे कंपनीच्या भल्यासाठी काही निर्णय आम्हाला घ्यावे लागतात आणि त्या कंपनीच्या मालक आहेत, त्यांना हवा तो निर्णय त्या घेऊ शकतात. काय निर्णय घेतलाय वेदांत? हे बघ, निर्णय सांगण्याआधी मी तुला एक सांगेन की तू सगळं नीट ऐकून घे आणि मग बोल. आमचा निर्णय तुझ्या आणि कंपनीच्या भल्यासाठीच आहे. आणि मुख्य म्हणजे हा निर्णय आम्ही खूप विचार करून घेतलाय. ओके बोल. माझ्या वतीने पुरुषोत्तम सांगतील निर्णय. काय आम्ही तुझा कारभार बघतोय बरेच दिवस झाले, पण ठीक आहे, तू हुशार आहेस, टॅलेंटेड आहेस, सगळं ठीक आहे. पण कुठल्याही एका माणसामुळे कंपनी चालत नाही. कंपनीचं काम चालतं ते टीम वर्कवर. पण तुझं काम बघितलं आम्ही, आम्हाला असं वाटलं की बुवा तुला एका चांगल्या हुशार मदतनीसाची गरज. मॅडमचा निर्णय असा आहे की इथे ऑफिसमध्ये एक नवीन CEO काम करेल. अर्थातच नवीन CEO तुला रिपोर्ट करेल आणि तूही CEO ला सहकार्य करावंस अशी माफक अपेक्षा आहे आमची. मला असं कळलंय की तुमच्या VW इन्फ्राला नवीन CEO ची गरज आहे. हे बघा, अशी काही रिक्वायरमेंट नाहीये आणि मी वेदांत वानखडे स्वतः CEO आहे आणि मला कोणाचीच गरज नाही. अगं, कोणीतरी मलाच कॉल केला आणि विचारत होते की VW इन्फ्रा मध्ये CEO च्या पोझिशन साठी रिक्रुटमेंट सुरू आहे का. पाणी. म्हणजे आई खोट बोलली माझ्याशी. हे सगळं कधीपासून सुरू होतं आणि मला आज कळत आहे हे सगळं कशासाठी केलं जात आहे. मी कंपनी नीट सांभाळत नाहीये म्हणून कष्टाने मी ही कंपनी उभी केली, वाढवली आणि आई आता या पुरुषोत्तमचा ऐकते. काय वेदांत वानखेडे, बोलवायचं का आपल्या नवीन CEO ला? गुप्ते बोलाव त्यांना. हो सर. वेदांत, मग तुला काय वाटतंय ह्या निर्णयाबद्दल? माझं काही म्हणणं नाहीये. तुमचा निर्णय तर ऑलरेडी झालाय. येत आहेत मॅडम.
Thank you.